कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना राज्य सरकारनं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीवर पुन्हा एकदा कोरोनाचं सावट निर्माण झालंय. तर मागील 2 वर्ष आळंदी ते पंढरपूर पायी वारी कोरोना महामारीच्या संकट काळात मर्यादित वारकऱ्यांची उपस्थितीत करण्यात आली होती आणि यंदा मात्र आषाढी वारी मोठ्या उत्साहात निघणार होती. अशातच कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे यंदाच्या वारीवर कोरोनाचं सावट निर्माण झालंय आणि त्यामुळे वारकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. सन 2020 आणि 2021 सालची जी वारी होती ती कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला वाहनातून न्यावी लागलेली होती आळंदीवरनं किंवा वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावरनं पंढरपूरसानी. परंतु यावर्षीची वारी मात्र 2 वर्षाच्या खंडानंतर परत त्याच्या पूर्ववत पारंपरिक पद्धतीने आळंदी ते पंढरपूर किंवा देहू ते पंढरपूर किंवा इतर तीर्थक्षेत्रामधून पायी स्वरूपामध्ये पंढरपूरपर्यंत वारकरी जाणार आहेत. एकंदरीतच 2 वर्षाचा गॅप पाहता यावर्षीच्या वारीचं स्वरूप हे भव्य असणार आहे. अत्यंत मोठ्या प्रमाणात वारकरी त्या ठिकाणी वारीमध्ये किंवा पालखी सोहळ्यामध्ये समाविष्ट होणार आहेत.